नमस्कार, मी आशा। आपण पाहता द डिस्कवरी न्यूज। द डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शायद काही ठळक घडामोडी। आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कल्याण उपशहर प्रमुख संजय शेठ गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दिनांक 9 जुलै रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले। उद्घाटनाप्रसंगी खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळू या खेळ पैठणीचे आयोजन करण्यात आले। 50 महिलांकरिता लकी ड्रॉ, साड्या, LCD, पंखा, कुकर, इस्त्री असे अनेक पारितोषिक वितरण करण्यात आले। शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, शिवण क्लास साठी चांगल्या मशीन मागवण्यात आल्या, जेणेकरून महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। साई भंडारा आयोजित करण्यात आला। उद्योजक, समाजसेवक संजय शेठ गायकवाड हे नेहमीच आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवत असतात। यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक महेश गायकवाड तसेच आदी मान्यवर उपस्थित होते। शिवसेना म्हटले की 80% समाजकारण व 20% राजकारण अनुषंगाने प्रत्येक शिवसैनिक हा काम करत असतो। संजय गायकवाड यांच्या ऑफिसात प्रत्येक नागरिक आपल्या समस्या घेऊन जात होते। त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी जनसंपर्क कार्यालय चालू ठेवण्यात आले, जेणेकरून नागरिकांच्या समस्या सोडवण्यात येतील। कल्याण उपशहर प्रमुख संजय शेठ गायकवाड, माजी नगरसेवक देवानंद गायकवाड, समाजसेविका पूजा संजय गायकवाड, साई सेवक संजय शिर्के, सर्व शिवसैनिक, महिला वर्ग, कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेनेच्या मोठ्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन करत आहोत। त्या कार्यक्रमासाठी संजय गायकवाड यांनी अथक प्रयत्न घेतले। त्यांच्या बरोबर नगरसेवक देवानंद गायकवाड, आमचे महेशजी गायकवाड शहर प्रमुख, आमचे खासदार आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री यांची इच्छा आहे की तळागाळात शासनाच्या योजना राबवल्या गेल्या पाहिजे। त्या योजना राबवण्यासाठी एक मध्यवर्ती कार्यालयाची गरज होती। शाखा आहेत, विविध वार्डातून कामं आपली केली जातात, पण एक मध्यवर्ती कार्यालय असेल तिथे सर्वच लोकांच्या समस्या सोडवल्या जातील। पदाधिकारी असतील, सामान्य नागरिक असतील। आत्ताच त्यांनी जे वया वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे, एक साई भंडारा ठेवला आहे, महिलांसाठी लकी ड्रॉचं आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर महिलांना त्यांनी एक होम मिनिस्टरचा खेळ घेतला आणि त्यांनी आताच सांगितलं की मशिनी पण आम्ही अवेलेबल केल्या आहेत आणि टेलरिंग कोर्स पण केले जातील। म्हणजे एक एक मशीन अशी महागाची मशीन दिली आहे की त्याच्यातून आपल्याला महिलांना एक गृहउद्योग कसं काय करता येईल महिलांना, असं अथक प्रयत्नानंतर सर्व करत असताना शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना आणि शिवसेना तळागाळात कशी पोहोचते हे आमच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेली शिकवण अशीच आम्ही पुढे नेत राहू अशी आम्ही ग्वाही देतो। आज संजय शेठ गायकवाड यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। त्यानिमित्त अनेक समाजकार्य राबवण्यात आलं। आलेल्या सर्व मान्यवरांचं मी सर्वांचा आभार मानतो। नमस्कार, आमचे आदरणीय श्री संजय शेठ गायकवाड यांचं जे कंट्रक्शनचं प्रोसेस आहे त्याचं जे ऑफिस तिथे गुरुलेखचं तिथे बाजूला असल्या कारणाने जे लोकांसाठी जे समस्या सोडवण्यासाठी जे वास्तू लागत असतो तर त्या वास्तूचं काहीतरी आम्ही समजली आणि आम्ही विचार केला की काही गोष्टी अशा असतात की त्याच्यासाठी एक सेपरेट वास्तू असावी, जेणेकरून लोकांच्या समस्या असतील, अडचणी असतील तर त्या ठिकाणी सोडवाव्या। आणि हे तुमचा उद्योग आहे, तुम्ही आज बेकार आहात, तो उद्योगाच्या माध्यमात तिथे ते पण येतात, त्यामुळे कुठेतरी ती गडबड होते ते अशी होऊ नये म्हणून त्यांच्या मनात आपण रुजवलं की असं एखादं जनसंपर्क कार्यालय तुमच्या नावाने काय असेल ना, असे ना शिवसेनेचं असेल, तुमच्या शेवटी तुमच्या मागे शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे, खासदार साहेबांचं सुद्धा तुमचं स्नेह त्याचं भरपूर तुमच्या मागे असतं, तर हे तुमचं हे असताना तुमचं हे असणं गरजेचं आहे। पण त्यासाठी आजचं जे होतं ते त्यांच्या आम्ही बोलवण्याच्या ह्यात होतो, पण काही कारणास्तव ते आज येऊ शकले नाही, म्हणून हेच कार्यालय का असेल आम्ही त्यांच्या असल्या उद्घाटन करून घेतलेलं आहे। पण हे आमचं मागे खासदार साहेब असो, शिंदे साहेब असो, त्यांचं नेहमी आमचं पाठबळ आमच्या मागे असतं आणि असंच राहा आणि असेच आम्ही लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम करत राहतो। आज सांगताना एवढा आनंद वाटतोय आमचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब, आमचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे साहेब, तसेच आमचे खासदार श्रीकांत शिंदे, तसेच आमचे लाडके आमच्या नगरचे
महानगर प्रमुख शहर प्रमुख महेश गायकवाड़ ये उपस्थित हैं उपस्थित हा कार्यक्रम उद्घाटन सोहळा पार पड़ेगा है संगता एवड वाटो तो आम एक सूचन दिल्ली है कि ऐसे व्यक्ति तुम्हें समाजसेवा करा 20% राजकारण करा तुम्हें बाला साहब हरती आम्मी जे ही काम करता आहो आणि शिकवण आम्ही नक्की ठेवली आहे सर्वांना सांगताना एवढा आनंद वाटतो का मी आज शिलाच्या मसने सहा विकत घेतलेले आहेत कारण का प्रत्येकाला रोजगार मिळावा एक मशीन कमीत कमी आपल्याला 35-35 हजार पडलेले आहे ते दोन मशीन मिळतील त्याच्यावरती सर्व म्हणजे सर्व होणार म्हणजे शिलाई मशीन ते सर्व ओरवा वगैरे सर्व सर्व आपण घेतलेले आहेत गरजू लोकांना याचा कसा फायदा घेता येईल तो त्याही घ्यावा आणि नक्कीच त्याच्यानंतर आमच्या शिराचा वाटा असणार महेश गायकवाड नक्कीच माझ्या पाठीवरती हात असणार आणि भावी पिढी मी त्यांच्या वाट्याचा हात असेल कल्याणपूर्व या ठिकाणी शिवसेनेचे उपशहर संघटक संजय शेठ गायकवाड त्याचप्रमाणे नगरसेवक देवळांची गायकवाड ह्याच्या माध्यमातून शिवसैनिकांसाठी एक भव्य दिव्य असं मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी स्थापन केलं आणि आज त्याचं उद्घाटन सोहळा पार पडला हा कार्यक्रम पार पडत असताना महिलांसाठी साड्यांचं वाटप त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी साहित्य वाटप त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या संख्येने लोकांना साई भंडारा भोजनाचं व्यवस्था या ठिकाणी केली आहे अशा पद्धतीचं कार्य फक्त आणि फक्त शिवसेनाच करू शकते हे मान्य संजय शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल शिवसेना नेहमी 24 तास कार्यरत असणारी शिवसेना गोरगरीब असू द्या अपंग असू द्या किंवा दुबळा कामगार असू द्या किंवा ज्येष्ठ लोक असू द्या शिवसेने कार्यालयामध्ये वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातात या ठिकाणी आपल्याला वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे शासनाच्या योजनेचा सुद्धा लाभ या कार्यालयातून मिळतो येणाऱ्या काळामध्ये मोठ्या संख्येने जे गरजू होतकरू लोक असतील त्यांना या शाखेच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळेल असं मी या ठिकाणी म्हणतो तर ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचं असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकता 9388420420 वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद.